सुपरमाइंड फाउंडेशन रोटरी क्लब ऑफ युवा नटराज निकेतन नागपूर व सामवेद इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमानं प्लास्टिक बंदी व प्लास्टिकऐवजी ऐवजी पर्यायी नैसर्गिक घटकांच्या वापरातून गो ग्रीन से नो प्लास्टिक संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे येत्या पाच जानेवारीला मुकुंदनगर येथील कटारी हायस्कूल येथे सकाळी नऊ ते दहा या वेळात पुण्यातील चित्रकला स्पर्धा होणार आहे जा जा आने आने या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेमध्ये प्रसिद्ध कार्टुनिस्ट चारुवास पंडित सुपाराच्या पानापासून बनवलेल्या प्लेटवर पहिली चित्र काढून स्पर्धेची सुरुवात करणार आहेत आमदार मेधा कुलकर्णी पुण्याचे पोलीस आयुक्त डॉक्टर के व्यंकटेशन सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडके ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांच्यासह पुण्यातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत या स्पर्धेत चित्र काढण्यासाठी कागदाऐवजी सुपारेच्या पानापासून बनवलेल्या प्लेटचा वापर करण्यात येणार आहे त्यामुळे ही चित्रकला स्पर्धा जगातील आगळीवेगळी स्पर्धा ठरणार आहे एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांच्यातर्फे या स्पर्धेची विशेष दखल घेण्यात येणार आहे स्पर्धेसाठी येणाऱ्या शालेय विद्यार्थी स्पर्धकांना विनामूल्य प्लेट देण्यात येणार आहेत या स्पर्धेमध्ये मॉन्टेसरी ते ज्येष्ठ नागरिक या गटातील सर्वजण भाग घेऊ शकतात या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे गो ग्रीन से नो प्लॅस्टिक अंतर्गत सुपरच्या झाडापासून बनवलेल्या प्लेट्सवर ही स्पर्धा घेण्यात येणार आहे ही स्पर्धा भारतामध्ये दिल्ली मुंबई मध्य प्रदेश पुणे छत्तीसगड यासह देशातील अनेक प्रमुख शहरांच्या ठिकाणी एकाच वेळी घेण्यात येणार असून सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे यासाठी सर्व शाळांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी बसवावे व प्लास्टिकचा वापर टाळा व त्याऐवजी नैसर्गिक घटकांचा वापर करा असा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे सहभागी शाळांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डतर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे अशी माहिती सुपरमॅन फाउंडेशन संस्थेच्या मंजुषा वैद्य व सामवेद इंटरनॅशनलचे मुकुंद पात्रीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी रोटरी क्लबचे श्रीकांत जोशी व सुपरमॅन फाउंडेशनच्या दया कुलकर्णी उपस्थित होत्या